एकडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यामध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झालेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्बंध लागू झालेले आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू झालेले आहेत. लग्न समारंभ, अंत्यसंस्कारांवरील संख्येवर आता निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झालेले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून, म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा जर कोणती पार्टी प्लॅन करत असाल तर थोडंसं थांबा, त्याआधी ही बातमी महत्वाची आहे ती पहा. कारण जे निर्बंध लागू झालेत त्याचे काटेकोरपणे पालन होणं अतिशय आवश्यक आहे, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. राज्यामध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न कार्य पार पाडावी लागणार आहे. अंत्यसंस्कारासाठी सुद्धा केवळ 20 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. पर्यटन स्थळ, समुद्रकिनारे, गर्दी होणारी जी ठिकाणं आहेत अशा सगळ्या ठिकाणी आता निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. मात्र दुकानं, मॉल्स, सिनेमागृह याविषयी अजूनही आदेश जारी झालेले नाहीयेत. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढतीये, झपाट्यानं वाढतीये. ओमायक्रॉन बाधितांसह कोरोना रुग्णांचे आकडे रोज वाढत जात आहेत. त्यामुळे सरकारनं अखेर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. लग्न समारंभ, अंत्यसंस्कारावरील संख्येवर मर्यादा आहे. केवळ 50% व्यक्तींच्या उपस्थितीचीच परवानगी आहे. लग्नामध्ये 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना उपस्थितीची परवानगी असणार आहे. पर्यटन स्थळांबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा जर अशा ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर त्याआधी हे निर्बंध लक्षात घ्या. दुकानं, मॉल, सिनेमागृहांबाबत अजूनही निर्णय झालेला नाहीये. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी दीपक भातुसे हे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, आता स्थानिक प्रशासनाकडे सगळी गर्दी होणारी जी काही ठिकाणं आहेत तिथले निर्बंध लावायचे अधिकार दिलेले आहेत. मात्र संपूर्ण राज्यभरात धोका वाढताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर सध्या हे निर्बंध लावण्यात आलेत. काय अधिक तपशील आहेत? निश्चित रीती, कारण यापूर्वीच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी एक आदेश काढले होते, त्याच्यामध्ये थोडे निर्बंध लावण्यात आले होते. त्याच्यात हॉटेलमधील उपस्थित 50%, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमांसाठी सिनेमागृहामधली उपस्थिती 50% करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतरही राज्यातील रुग्णसंख्या ही वाढताना पाहायला मिळते. आता तर अगदी झपाट्याने रुग्ण वाढत आहेत, दिवसाला दुपटीने रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येते. आणि भविष्यामध्ये जर ही रुग्णवाढता थांबवली नाही तर भविष्यात आणखी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती कालच्या टास्कफोर्सच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अंदाज असा आहे की पहिल्या लाटेमध्ये ज्या ठिकाणी 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत साधारणतः 40 लाख लोक बाधित झाले होते, तर आता ही तिसरी लाट सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये जर आपण रुग्णसंख्या थोपवली नाही तर ती 80 लाखाच्या वर जाण्याची भीती आरोग्य यंत्रणेला आहे. आणि त्यामुळेच या संदर्भात कडक निर्बंध लावावेत अशी चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर जी काल टास्कफोर्सची बैठक झाली त्या बैठकीत झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी होते, आरोग्यमंत्री राजेश टोपेही होते. आणि या बैठकीनंतर रात्री उशिरा राज्य सरकारने हे कडक निर्बंधांचे आदेश जारी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सध्या तरी लग्न समारंभ, सांस्कृतिक, राजकीय सोहळे, त्याचबरोबर इतर कार्यक्रम जे आहेत त्यांच्यावरती बंदी निर्बंध घालण्यात आले आहेत. आणि त्यांना केवळ 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पाडावे लागणार आहेत. सध्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरात लग्न सराई जोरात सुरू आहे आणि या लग्न सराईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आढळून आलेला आहे. आणि त्यामुळे लग्न सराई मधल्या संख्येवर निर्बंध घातलेले आहेत. केवळ 50 लोकांमध्ये तुम्हाला आता लग्न करणार येणार आहे. त्याचबरोबर रिद्धी, एक दुसरे आणखी नियम याच्यामध्ये लागू होऊ शकतात. लवकरच राज्य सरकारकडनं या संदर्भात आढावा घेऊन आदेश जारी केला. दीपक, हे सगळे तुम्ही जे म्हणताय ते सगळे निर्बंध सगळ्या लोकांना पाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि मुख्य बाब म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच हे निर्बंध लागू होत आहेत, तेव्हा निश्चित राज्यभरातल्या सगळ्यांनीच ही बाब लक्षात घेऊन पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे.